नियम होता की फक्त आणि फक्त आपल्या डांगणी भाषेतच बोलायचं. पण जेव्हा खूप सारी डिस्कशन झाली तेव्हा असं गेलं गेलं कनेक्ट समज. या सगळ्या कारकिर्दीवर सहभागी असल्यामुळे आमचे त्या दरम्यान आलेले अनुभव आलेली माहिती मी थोडक्यात आता तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या भाषेचं संवर्धन करताना आपल्याला भाषा ही का महत्वाची आहे हे सगळ्यात आधी कळायला पाहिजे. तर मी मधून मधून आपल्या डांगणी भाषेत पण बोललं तर चालेल ना सगळ्यांना? कारण भाषा आपल्या भाषेचं बद्दल संवर्धन करायचं आणि प्रमाण मराठीत बोलणं काही अर्थ नाही. तर भाषा ही एकच अशी गोष्ट आहे जी आपल्याला सगळ्या दुसऱ्या प्राण्यांपासून वेगळी ठरविते. तर ती कशी वेगळी ठरविते? आता लोकांना माहितीये पशु पक्षी काही आवाज काढतात, कुत्र काही आवाज काढतात, परत काही म्हशी काही आवाज काढतात. तर त्या आवाजांमधून आपल्याला कोणालाच माहित नाही का त्या बोलत असतील एकमेकांशी, काही सूचना देतात एकमेकांना, आपल्याला कोणालाच काही माहित नाही. पण तरी डॉल्फिन डॉल्फिन माशी एकमेकांशी काहीही कम्युनिकेशन करीत असते हे आपल्याला माहित आहे. हत्ती जे आहेत हत्ती प्राणी ते दोन हत्ती किंवा हत्ती एकमेकांशी काहीतरी आपल्याला ऐकू येत नाही अशा आवाजाच्या भाषेमध्ये एकमेकांशी बोलत असते. पण आपली माणसांची भाषा आणि या प्राण्यांची भाषा यांच्यामध्ये मुख्य काय फरक असेल तर आपली भाषा आपण जपून ठेवू शकतो. 1000 वर्षांपूर्वीची माणसांनी काय बोललं, त्यांचे काय विचार आहेत हे आपल्याला आज कळू शकतात. आपल्या उद्याच्या पिढ्याला 1000 वर्षानंतर येणाऱ्या पिढीला काय सांगायचे हे आपल्याला आज कळू शकते. पण हे प्राण्यांमध्ये कळू शकत नाही. त्यांचं फक्त तिथल्या तिथं फक्त संपर्कासाठी ते जे काही साधन असं वापरतात. म्हणून आपली भाषा ही माणसांची भाषा ही प्राण्यांपासून माणसाला वेगळं करण्याचा एक सर्वात मोठा घटक आहे. तर भाषेशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे आपण विचार सुद्धा करण्यासाठी भाषेचाच वापर करावा लागतो. आपल्याला कुठलंही संशोधन करायचं असेल, मोठं वैज्ञानिक संशोधन असो, सांस्कृतिक संशोधन असो, ऐतिहासिक संशोधन असो, त्या सगळ्यासाठी भाषा नसली तर काहीच होऊ शकत नाही. बिना भाषेचा आपण काय करू शकतोय? जास्तीत जास्त फक्त निरीक्षण करू शकतोय, एखादी वस्तू पाहू शकतोय. त्या वस्तूबद्दल आपल्या ज्या काही कल्पना असतील त्या आपल्या डोक्यात राहू शकतात. त्या आपण भाषा नसेल तर ती थोड्या दिवसांचे परत आपण रिकॉलही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. तर भाषेशिवाय मग असं काहीच होऊ शकत नाही. आवाज येतोय का आता? येतो. हा, तर भाषेशिवाय मग काहीच करू शकत नाही आपण. त्या ज्ञान जे आपल्याला पिढ्यानपिढ्या, ज्ञान म्हणजे फक्त आपलं विज्ञान किंवा पुस्तकात लिहून आलेलं ज्ञान, याला ज्ञान म्हणत नाही. पिढ्यानपिढ्या आपले वाडवडील असतील, आपल्या आजूबाजूचे लोक असतील, आपले आपली म्हणण्यापेक्षा लोकांच्या जगातले वेगवेगळे ग्रंथ असतील, याच्यातून जी माहिती समोर पुढे पुढे पिढ्यानपिढ्या येत राहते त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान हे शेतीविषयीचं ज्ञान पण असते. आपला आपले वडीलधारी माणसं आपल्याला शिकवतात आहोत कसा चुकायचा, आहोत कसा नांगर कसा धरायचा, पळी पलटी कशी मारायची, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. कुराली चावकांना नाही मारायचा, बैलगाडी कशी जोडायची, एक बैल बैलगाडी वळवायची तर एक बैला कासऱ्या कसा वाढायचा, हे सगळी हे सगळं ज्ञानच आहे. असं नाही की जे पुस्तकात मिळतं तेच ज्ञान, हे सुद्धा सगळं ज्ञानच आहे. म्हणून मग हे ज्ञान दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा ही खूप गरजेची आहे. तसंच संस्कृती, आपल्याकडे जी लग्नाची गाणी आहेत, आपल्याकडे 10वे कसे घालतात रे, 12 कसे करतात रे, 5वी कशी करतात रे, हे सगळं जी संस्कृती आहे आपली किंवा जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या भाषेशिवाय एका माणसाकडून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आपल्याला भाषा ही खूप महत्वाची. भाषा हे पारंपरिक ज्ञान, म्हणजे मी जे सांगितलं आहोत धरायचं झालं, जमीन कशी कधी प्यारायचं, पहिला पाऊस झाल्यावर प्यारायचं, रॉबर कधी टाकायची, अनरॉबर कधी पेटवायची, हे सगळं जे आहे ते पारंपरिक ज्ञान असते. ते पिढ्यानपिढ्या एका पिढीत कोणालाच येऊ शकत नाही. ते पिढ्यानपिढ्या जेव्हा येईल भाषेतर्फे ते पुढच्या पिढीमध्ये जाईल तेव्हाच लोकांनी कळत आहे. म्हणून भाषा हे ज्ञानाचं सगळ्यात मोठं साधन जर कोणतं असेल तर ते आहे भाषा. आता भाषेच्या ताकदीबद्दल मी अंदमानाच्या आदिवासींची गोष्ट सांगतो. मागे 2007-08 दरम्यान मोठा सुनामी आला होता भारतामध्ये, चेन्नईमध्ये. तर ते खूप नुकसान केलं होतं. अंदमान हे चेन्नईच्या आधी येतं आणि जेव्हा इंडोनेशिया भूकंप झाला आणि सुनामी येत होता तेव्हा अंदमानामध्ये जवळजवळ 10,000 लोक
तर 10,000 लोक कोणती मेली, जे शहरी नागरिक होते, नेव्हीचा तिथं अंदमानमध्ये एक मोठा बेस आहे, नेव्हीकडं अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले रडार आणि इतर सगळ्या यंत्रणा असून सुद्धा नेव्हीचे कित्येक 1,000 लोक मेले. का त्यांच्याकडे एवढी सुसज्ज यंत्रणा असून सुद्धा त्यांना सुनामीची कल्पना आली नाही. पण अंदमान मध्ये त्या सुनामी मध्ये एक सुद्धा आदिवासी मेला नाही. अंदमान मध्ये बऱ्याच आदिवासी जमाती आहेत, त्या सगळ्या जमातीत मिळून अंदमान मध्ये एक सुद्धा आदिवासी मेला नाही. हे कसं काय झालं? तर त्या अंदमानच्या लोकांना पिढ्यान पिढ्यांमधून जे ज्ञान आलं त्याच्यानुसार समुद्राला भरती कशी येते, ओहोटी कशी येते, आणि समुद्राचं पाणी जेव्हा खाली जातं तर भरतीमध्ये खाली जाणारं पाणी आणि ओहोटीमध्ये आपलं सॉरी ओहोटीमध्ये खाली जाणारं पाणी आणि सुनामीच्या आधी सुद्धा पाणी खाली जात असताना नंतर अचानक एक मोठा पाण्याचा जो हे लाट येते ते सगळं बुडून टाकतं. तर जेव्हा ती सुनामीच्या वेळी पाणी खाली गेलं तेव्हा त्या सगळ्या लोकांनी एकमेकांना सांगितलं त्यांचं त्या ओहोटी सोडून इतर मार्गाने पाणी खाली जाण्यासाठी तो शब्द असतो एक काहीतरी बघितलं तो शब्द वापरून त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सगळ्यांना सूचना दिली की असं असं झालेलं आहे. मग हे झाल्यामुळे त्यांना कळलं त्यांच्या पिढीच्या जे 60,000 वर्षांपासून त्यांच्यानुसार त्याला कळलं की साधी ओहोटी नाही, हे काहीतरी वेगळं आहे. ज्यावेळी काय करायचं असतं त्यांच्या पूर्वजांनी त्यांना सांगून ठेवलं होतं त्यानुसार ते जाऊन सगळेच सगळे एकूण लहान पोरण म्हातारी सगळ्यांना घेऊन ते डोंगराच्या उंच जागेवर जाऊन बसले. जेव्हा सुनामी आली, सुनामी आल्यावर सुसंस्कृत ज्यांना म्हणतात तंत्रज्ञानाने आघाडीचे जे भरले ते 10,000 लोक मेले. पण हे अशिक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा काही गंध नसलेले आदिवासी मात्र एकही मेला नाही. आता दुसरी गोष्ट, उत्तराखंड मध्ये हे भाषेत मी सामर्थ्य सांगते, उत्तराखंड मध्ये एका आदिवासी जमातीमध्ये बर्फासाठी आहेत ना 100 पेक्षा जास्त शब्द, 100 पेक्षा. आता आपल्या तुम्ही मला सांगा मराठी हिंदी इंग्लिश यांच्यामध्ये बर्फासाठी किती शब्द आहेत? आईस झाला, बर्फ झाला, त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला 3-4 शब्दापेक्षा काहीच नाही. पण त्यांच्यामध्ये 100 शब्द ते कसे आहेत? म्हणजे चांदण्या रात्री चमकणार बर्फ याच्यासाठी त्यांच्याकडे एक वेगळा शब्द आहे. जेव्हा पावसाचं पाणी गळतं थंडीमुळे वळचणीचं जे बोटत आणि वळचणीला असं बर्फाची एक लाईन तयार होते त्याच्यासाठी त्यांच्याकडे एक वेगळा शब्द आहे. ॲव्हलांच जेव्हा येतो बर्फाचा सगळा बर्फ कोसळतो त्या कोसळणाऱ्या बर्फासाठी वेगळा शब्द आहे. झाडावर गुंतून राहिलेल्या बर्फासाठी वेगळा आहे. घट्ट जो बर्फ असतो एकदम कडक क्यूब सारखं बॉक्स सारखे आपले जे शीत करण्यामध्ये वापरतात त्या बर्फासाठी वेगळा शब्द आहे. पावडरच्या बर्फासाठी. तर हे भाषेचं या दृष्टीने खूप महत्वाचं. त्याच्यामुळे काय होतं, एका शब्दामध्ये आपल्याला संपूर्ण परिस्थितीची कल्पना, एका वस्तूसाठी जास्त शब्द असतील तेवढं परिस्थितीनुरूप त्या वस्तूच्या स्वरूपाची आपल्याला जास्त कल्पना येते. म्हणून भाषा, तिचं समृद्धीकरण, तिच्यात अनुभवाने होणार ऍडिशन या सगळ्यांचं हे आपल्यासाठी फार महत्वाचं. तर आता आपण थोडं जगामध्ये आज भाषांची काय स्थिती आहे ते थोडं पाहूया. तर जगात युनो आणि इतर ह्यांच्या संघटनांच्या रिपोर्ट नुसार जगामध्ये आज 7,000 भाषा. कोणाला ऐकू येत नसेल तर एखाद्याने माईक अनम्यूट करून मला सांगत राहावं का मधून, नाहीतर मी बोलत राहील कारण माझं प्रेझेंटेशन चालू असल्यामुळे. तर जगात आज 7,000 भाषा आहेत, 7,000. तर त्यातल्या निम्म्या भाषा ह्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर ह्या म्हणजे जागतिक ऍव्हरेज असं आहे भाषांचं की दर 2 आठवड्याला जगातली एक भाषा विलुप्त होते. तर हे भाषांचं समृद्धीकरण आणि हे सगळं जगाला कळलेलं आहे. कदाचित ती भाषा बोलणाऱ्या स्वतः आपल्याला आपल्या भाषेचं महत्व कदाचित अजून माहित नसेल. आपण आदिवासी किंवा आपल्या जातीच्या इतर प्रश्नांसाठी खूप ऊर्जा खर्च करतो पण जर त्या सगळ्याचं जे मूळ आहे भाषा ती जर उरली नाही तर आपली संस्कृती आणि इतर जे फक्त वरवरचे उपाय ठरतील. तर भाषा ही तुमची संस्कृती किंवा ज्ञान हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. म्हणून भाषा जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त भाषा ज्या आहेत त्या पापुआ न्यू गिनी ह्या देशामध्ये आहेत. तर हा देश आपलं राजस्थान राज्य जे आहे त्या राजस्थान राज्याच्या जवळजवळ दुप्पट एरिया असलेलं एक बेट आहे. त्या बेटावर खूप आदिवासी जमाती राहतात. जवळजवळ त्या बेटावर 1,111 इतक्या भाषा बोलल्या जातात. हॅलो. तर पापुआ न्यू गिनी या बेटावर जवळजवळ 1,000 ते 1,100 भाषा बोलल्या जातात. त्यानंतर नंबर येत होतो इंडोनेशियाचा. मी बघितलं असेल युनोच्या एका सभेमध्ये पापुआ न्यू गिनीचे जे प्रतिनिधी होते
ते म्हणजे झाड पत्ती आणि डोक्याला झाड पत्ती कमरेला झाड पत्ती अशा वेशामध्ये आले होते. तो हा देश आहे तो पापू आणि होती. तिथं सगळ्यात जास्त आदिवासी जमाती, तिथं सगळ्यात जास्त जगात सगळ्यात जास्त भाषा पण आहे. त्यानंतर इंडोनेशियामध्ये सगळ्यात जास्त भाषा आहेत. इंडोनेशियामध्ये पण खूप आदिवासी जमाती आहेत. त्यानंतर आहे भारतामध्ये, भारतामध्ये जवळजवळ 780 आजच्या घडीला 780 भाषा आहेत भारतामध्ये. त्याच्यानंतर नायजेरियामध्ये भारतात भाषांची काय परिस्थिती हे आपण थोडा आता आढावा घेऊ. तर 1961 मध्ये जी जनगणना झाली भारताची, त्याच्यामध्ये काय झालं की भारतामध्ये 1652 भाषा आहेत अशी त्या 1961 जनगणनेमध्ये नोंद करण्यात आली. पण त्याच्या आधीच्या ज्या जनगणना होत्या त्यांच्यामध्ये असं होतं की भारतामध्ये जवळजवळ 19,900 म्हणजे 20,000 मातृभाषा असल्याची आधीच्या जनगणनांमध्ये नोंद होती. सरकार म्हटलं आयला जगामध्ये 7,000 भाषा आणि भारतामध्ये 20,000 कसे काय असतील. त्यामुळे मग सरकारने काय केलं, त्या ऍक्च्युली त्या एवढ्या 20,000 भाषा नव्हत्या, पण लोक एकाच भाषेला वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या नावाने बोलवायचे म्हणून 20,000 भाषा होत्या. मग सरकारनं त्या 20,000 काही स्क्रीनिंग केलं, त्यांचं वर्गीकरण केलं आणि वर्गीकरण करून त्या सगळ्या मर्ज केल्या 1652 भाषा. 1961 नंतर जो 1971 जी जनगणना झाली, 1971 जनगणनेमध्ये परत 68 भाषांची फक्त भाषा म्हणून नोंद करण्यात आली. आता असं कसं झालं, 10 वर्षांपूर्वीच्या जनगणनेमध्ये 1652 भाषा आणि 10 वर्षानंतर 1268 म्हणजे 1655 भाषा गायब झाल्या. पण त्या खरं तर गायब झाल्या नव्हत्या, सरकारनं त्याच्या आधीच्या 20,000 मध्ये स्क्रीन करून 1652 बनवलं. तर त्या 1652 मध्ये सुद्धा स्क्रीन करून बाकीच्या सगळ्या भाषा मिक्स करून एकच भाषेच्या वेगवेगळ्या बोली भाषा आहेत असं सरकारने गृहित करून त्या एकूण भाषा 108 बनवल्या. त्यानंतर भाषावर आधारित काही संशोधन झालं नाही, भाषांचा काही सर्वे झाला नाही. तर गणेश देवी म्हणून गुजरात मध्ये एक प्राध्यापक आहेत, तर त्या गणेश देवींनी एक प्रोजेक्ट हाती घेतला पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया म्हणजे लोकांचा भाषांचा सर्वे पूर्ण भारतभर त्यांनी केला. तेव्हा 2010 मध्ये जेव्हा त्यांनी आपला तो कम्प्लीट केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की भारतामध्ये एकूण 780 भाषा आहे आणि या 780 भाषांपैकी पण काही भाषा आता परत विलुप्त होण्याच्या मार्गी 2010 गोष्ट आहे. तर गणेश देवींच्या हे लक्षात आलं की भारतामध्ये साधारण 3 प्रांत आहेत भाषांचे, एक उत्तर भारतीय भाषा, एक दक्षिण भारतीय भाषा आणि विशेष म्हणजे भारतामध्ये ही भाषा बोलणारे एवढे लोक असून सुद्धा दक्षिण भारतीय भाषा ह्या उत्तर भारतीयांना समजत नाहीत, उत्तर भारतीय भाषा ह्या दक्षिण भारतीयांना समजत नाहीत. असं का झालं असेल हा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की थेट गुजरात पासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत मध्य भारतामध्ये एक असा मोठा असा पट्टा आहे, त्या पट्ट्यामध्ये त्या पट्ट्यामुळे दक्षिणचं मिक्सिंग हे उत्तरेशी झालं नाही, उत्तरचं मिक्सिंग हे दक्षिणशी झालं. दोन्ही वेगळ्या ह्या मधल्या पट्ट्यात काय आहे असं की ज्याच्यामुळं त्या दोन्ही भाषा वेगळ्या झाल्या. तर मग त्यांचं लक्ष मधल्या पट्ट्यातच भारतातले बहुतांश आदिवासी लोक राहतात. त्या आदिवासी लोकांनी आपली भाषा संस्कृती दुसऱ्यांबरोबर तर मर्ज होऊ दिली नाहीच, त्याचबरोबर त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये आपला प्रभाव इतका चांगल्या रीतीने ठेवला की त्यामुळे दक्षिणची भाषा सुद्धा उत्तरेच्या भाषेशी एकरूप होऊ शकली नाही, उत्तरेची भाषा सुद्धा दक्षिणेच्या भाषेशी एकरूप होऊ शकली नाही. जगामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, डच, जर्मन ह्या अशा लोकांनी जिथं जिथं राज्य त्या त्या देशांमधल्या सगळ्या भाषा संपल्या, त्या देशामधील मूळ भाषा जवळजवळ संपली. खूप लोकांनी बोलण्याची भाषा होती फक्त तेवढ्या भाषा टिकून राहिल्या. पण भारत हा असा देश आहे ज्याच्यामध्ये भारताने आपल्या जवळजवळ सगळ्या भाषा इंग्रजांच्या 200 वर्षांच्या राज्यवटीच्या काळात सुद्धा टिकून ठेवली. याच्यापेक्षा म्हणजे 100-150 वर्ष आता मी सांगितल्याप्रमाणे प्रामुख्याने दोन विभाग पडतात, इंडो आर्यन भाषा आणि द्राविडियन भाषा. द्राविडियन भाषा जी आहे ती साऊथ इंडियाची भाषा आहे असं म्हणतात की द्राविडियन भाषा ही मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीची सुद्धा भाषा होती.
जेव्हा आर्यांनी उत्तरेकडून आक्रमण केलं त्याला द्रविडून पिटाळून लावल्यामुळे ते दक्षिणेकडे स्थलांतरित झाले आणि त्यामुळे द्राविडी भाषा ही दक्षिणेकडे एकवटून राहिली आणि इंडो आर्यन म्हणजे संस्कृत हिंदी जी आर्यांनी आणलेली भाषा आर्यांनी आणलेली भाषा याला इंडो आर्यन म्हणतात. संस्कृत ही पूर्णतः आर्यांची भाषा सुद्धा नाही, इथल्या द्रविडी भाषेशी मिक्स होऊन इथल्या भाषांची इथल्या इतर इंडियन भाषांशी मिक्स होऊन जी भाषा बनली ती भाषा इंडो आर्यन भाषा आहे. पण ही इंडो आर्यन भाषा म्हणजे संस्कृत नाही, संस्कृत म्हणजे भाषेचं एक अतिशय रिफाईंड किंवा स्टँडर्ड रूप आहे ज्याला नियम लावून की असंच बोलायचं, कर्ता क्रियापद कर्म ह्या सगळ्यांचे नियम लावून ते कशा रीतीनं भाषा बोलायची ह्याचे नियम ठरवून केलेली भाषा म्हणजे संस्कृत आणि असं काहीच नियम नसलेली भाषा म्हणजे प्राकृत. ठीक आहे, तर संस्कृत पासून प्राकृत बनले असं जरी आपण समजत असलो तरी ते तसं नाहीये. तर प्राकृत पासून काही संस्कृत बनलेली आहे, प्राकृतला नियम लावून तिचं संस्कृत बनले आणि संस्कृतच्या काही नियमापासून फारे लावून प्राकृत अशा दोन्ही भाषा एकमेकांच्या ह्याच्यापासून म्हणलं तर प्राकृतचे पण अनेक प्रकार पडतात. त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये मराठी कोकणी आणि सिंहली ही भाषा आहे. एकदम आश्चर्याची गोष्ट मला वाटली जेव्हा मी हे वाचलं की सिंहली ही खर तर श्रीलंकेची भाषा आहे, पण श्रीलंकेची भाषा ही आपल्या महाराष्ट्रीय प्राकृत या भाषा प्रकारात मोडते. त्यानंतर एक घोटी म्हणून भाषा लोकांची आदिवासींची. आता येतोय का? हॅलो, आवाज येतोय? तर घोटी, हा घोटी नावाची जी भाषा आहे त्या भाषेचा प्रवास अतिशय रंजक आहे. म्हणजे कसं, घोटी ही भाषा आपल्या भारताच्या त्या बंगाल आखा सीमेवरच्या त्या आदिवासी लोकांपासून भूटानमध्ये गेली. मला वाटतं भूटानचं नाव सुद्धा या घोटी भाषा तिथे गेल्यामुळे भूटान बनलं असेल, म्हणजे नक्की नाही पण असं एक माझा एक अंदाज भूटान घोटी या नामसाधर्म्यावरून. त्यानंतर भूटानमधून ती भाषा चीनमध्ये गेली, मध्य चीनमध्ये गेली, थोडी चेंज होऊन मध्य चीन मधून ती भाषा तिबेट मध्ये गेली, तिबेट मधून ती भाषा ते इराण इराक आणि मध्य युरोपामध्ये गेली. ठीक आहे, आणि त्याच वेळी ही भाषा घोटी भाषा चीन तिबेट अशी तिकडे जात असताना ती इराण आणि इराक त्या मध्य एशियामधली जी आपलं मध्य युरोपामधली आर्यांची आर्यांनी त्यांची भाषा ही भारतात आणली. अशा प्रकारे घोटी ही भाषा आपली चीन मधून इराणमध्ये गेली आणि त्याच वेळी आर्यांची भाषा ही इराण मधून भारतामध्ये सुद्धा आली. अशा प्रकारे हा भाषांचा प्रवास होतो. तर हे भारतीय भाषांचे इंडो आर्यन आणि द्राविडियन हे दोन प्रकार असले तरी आदिवासी भाषांचे मात्र भारतामध्ये चार प्रकार आहेत. तर त्या चार प्रकार आहे इंडो आहे द्राविडियन, तिसरा आहे तिबेटो बर्मन आणि चौथा आहे ऑस्ट्रिक. तर इंडो आर्यन ही आधी सांगितल्याप्रमाणे संस्कृत किंवा आर्य आणि इंडियन यांच्या मिश्रणातून तयार झालेली जी भाषा ती इंडो आर्यन, ती आदिवासींपैकी 1% आदिवासी बोलतात. टोटल भारतीयांपैकी इंडो आर्यन बोलणारे 2/3 आहेत, 2/3 लोक आहेत, पण आदिवासींमध्ये इंडो आर्यन बोलणारे फक्त 1% लोक आहेत. इंडो आर्यन भाषा कोणत्या? मग भिली भाषा, वारली भाषा आणि आपली डांगणी भाषा या भाषा इंडो आर्यन या भाषा समूहात मोडतात. त्यानंतर द्राविडियन भाषा 3% आदिवासी बोलतात. या 3% मध्ये गोंडी ही एक प्रमुख भाषा आहे जी द्राविडी या वर्गीकरणात मोडते. त्यानंतर तिबेटो बर्मन, ह्याला सायनो तिबेटन भाषा वर्ग असतात, त्या भारतातले 80% आदिवासी जे आहेत तेही तिबेटो बर्मन किंवा सायनो तिबेटन भाषा बोलतात. त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट मधले सगळे राज्य उत्तराखंड काश्मीर एवढं नाही तर थोडस अफगाणिस्तान कडे पुढे गेलं तर तिकडे सुद्धा काही या तिबेट बर्मन भाषा प्रकारच्या त्या मोडणाऱ्या भाषा बोलणारे लोक आहेत. आणि चौथा जो प्रकार आहे तो ऑस्ट्रिक, हे 16% भाषा मुंडा भाषा आहेत, 14 मुंडा भाषा आहेत, त्या 14 मुंडा भाषा ऑस्ट्रिक ह्या प्रकारात मोडतात. तर हे ऑस्ट्रिक भाषेचं वैशिष्ट्य असं की ऑस्ट्रिक म्हणजे ऑस्ट्रेलियातून स्थलांतर झालेले असं एक साधारण प्रवाह आहे की आफ्रिकेतून काही लोक युरोपाकडे गेले, काही जण इकडे खाली ऑस्ट्रेलियात गेले, ऑस्ट्रेलियातून ते लोक इंडोनेशिया अंदमान असे करत भारतात आले. तर त्यांची जी भाषा ती ऑस्ट्रिक भाषा. तर भारतामध्ये सगळ्यात आधी आलेले आदिवासी किंवा सगळ्यात आधी आलेले लोक जे आहेत ते आहेत हे मुंडा लोक, ते ऑस्ट्रिक. त्यांच्या भाषेत ज्या 14 भाषा आहेत त्या ऑस्ट्रिक ह्या भाषा प्रकारात मोडतात. ही भाषा कुठे बोलली जाते? संथाल परगणा, संथाली भाषा ऑस्ट्रिक, मुंडा म्हणजे ऑस्ट्रिक म्हणजे संथाल परगणा, छोटा नागपूर आणि महाराष्ट्रातला एक बेतुल म्हणून एक भाग आहे त्या भागामध्ये ही ऑस्ट्रिक भाषा बोलली जाते.
बाकी सगळं मग इतर या मॅप मध्ये पण आपण बघू शकतो की कशा प्रकारे या भाषा वेगवेगळ्या. अजून एक अफगाणिस्तान मध्ये भाषेच निघालं म्हणून सांगण्यात की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या बॉर्डरवर एक फक्त 4-5 हजार आदिवासींची वस्ती आहे. म्हणजे अजूनही त्या आदिवासींनी आपलं अस्तित्व टिकून ठेवलं इंग्रजांच्या मुसलमानांच्या आणि आधुनिकतेच्या रेटात सुद्धा त्या आदिवासी. त्यांची भाषा जी आहे ती भाषा द्राविडी या भाषा प्रकारात मोडते 4-5 हजार आदिवासींची. तर आर्यांचं आक्रमण मुसलमानांचं आक्रमण ह्यांच्यामधून तर हा एक महत्वाचा पुरावा मानला जातो. अफगाणिस्तान भारतामध्ये भाषावार प्रांत रचना झाली. आपल्याला माहिती भारतामध्ये आधी मुंबई स्टेट किंवा असं इंग्रजांनी केलेले प्रांत होते प्रोव्हिन्स ते बदलून भारतामध्ये भाषावर प्रांत रचना झाली. आणि या भाषावर प्रांत रचनेमुळे आदिवासींचं खूप मोठं नुकसान झालं. आता महाराष्ट्र म्हटलं मराठी भाषा बोलणारा महाराष्ट्र तयार झाला, गुजराती भाषा बोलणारा गुजरात तयार झाला, हिंदी वाला मध्य प्रदेश तयार झालं. पण ह्या तिन्हींच्या सीमेवर असणारे जे आदिवासी होते ते बहुसंख्य म्हणजे जवळजवळ 2-1 कोटी किंवा 1 कोटी अशा संख्यामध्ये भिली भाषा बोलणारे जवळजवळ 50 लाखापेक्षा जास्त. जेव्हा भाषा आपल्या भाषा वार प्रांत रचना झाली 50 लाखापेक्षा जास्त भिली भाषा लोक बोलणारे लोक असून सुद्धा त्यांना सेपरेट स्टेट मिळाले नाही. 50 संख्या बनले संख्या बनल्यामुळे त्यांच्या संस्कृतीलाही महत्व राहिलं नाही, त्यांचे भाषेलाही महत्व राहिलं नाही. आणि ते तर हा प्रांतवार भाषावर प्रांत रचनेमध्ये अशा प्रकारे आदिवासींना राजकीय आश्रय न मिळाल्यामुळे त्यांच्या भाषेला राजकीय आश्रय न मिळाल्यामुळे भाषावर प्रांत रचनेत आदिवासी भाषांवर खूप अन्याय झाला. पण तरीही भारतीय भाषांनी त्या भाषा टिकून ठेवल्यात. दुसरं भाषेबद्दल सांगायचं असं की भाषेबद्दल एक अतिशय विचित्र नियम आहे असा आहे की भाषा बोलणारे लोक जेवढे जास्त ताकदवान होतील त्या भाषा बोलणाऱ्या लोकांची सत्ता जेवढी जास्त वाढेल तेवढं त्या भाषेचं मृत होण्याकडे वाटचाल चालू. त्या भाषेची दोन उदाहरण आहेत लॅटिन भाषा संस्कृत भाषा. लॅटिन ही भाषा एक वेळ अशी जगावर जवळजवळ राज्य करणाऱ्या त्या लोकांची लॅटिनची अशी दंत होती की जे लॅटिन मध्ये लिहिलेलं नाही ना ते ज्ञानच नाही. तर ज्ञान म्हणजे फक्त लॅटिन मध्ये लिहिलं त्यालाच ज्ञान म्हणायचं असं एक वेळ जगामध्ये वदंत होती. पण कारण लॅटिन लोकांनी आपलं राज्य खूप वाढवलं तिथल्या लोकांवर आपल्या भाषा थोपल्या त्याच्यामुळे काय झालं लॅटिन आणि इतर भाषा त्यांच्या लोकल भाषा हे मिक्स होऊन अशी परिस्थिती आली की आज फ्रेंच स्पॅनिश वेगळ्या भाषा म्हणजे आणि लॅटिन भाषा नष्ट. तर खूप जास्त सत्ता आणि ह्याचमुळे इंग्रजी आणि चिनी भाषा सुद्धा ह्याच फॉर्म्युलाने संपणार आहेत असं भाषा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर या व्यतिरिक्त एक खूपच म्हणजे खेदांची गोष्ट ही जी शेजारी बाईचा फोटो दिसत असेल त्या बाईचं नाव आहे सिनियर बो म्हणजे तिला सिनियर बो ह्याच नावाने ओळखत होतो 30 वर्ष तिचं कारण मला माहित नाही. त्या बाईच जात सुद्धा आहे बो आदिवासी जमात आहे अंदमान मधली. ह्या बो जातीची ही बाई आहे तिचा सिनियर बो त्यांची ती भाषा होती त्या भाषेचं नाव सुद्धा होतं बो भाषा. भाषा बो बाई भाषा ही बो आणि जात ही बो. तर ही बाई जवळजवळ 30 वर्ष म्हणजे तिचे आई वडील 1980 दरम्यान मेल्यानंतर 30 वर्ष जगामध्ये बो ही भाषा बोलणारी ही एकमेव बाई होती. तर ह्या बाईशी बोलणार इतर कुणीच नसल्यामुळे तिने इतर आदिवासींची आजूबाजूच्या भाषा समजून आपल्या दैनिक गरजा पूर्ण करण्यापुरतं किंवा त्यांचे संवाद साधण्यापुरतं इतर आदिवासींची भाषा शिकून ठेवली. तिला स्वतःची भाषा कुणाशी बोलावी हेच तिला कळत नाही. मग ती बिचारी बो ही स्त्री पशु पक्ष्यांशी आपल्या भाषेत बोलायची कुठेतरी जंगलामध्ये उभी असायची
झाडांशी आपल्या भाषेमध्ये बोलायची, पशु पक्ष्यांशी बोलायची. आणि ही बो नावाची जी बाई आहे, 26 जानेवारी 2010 म्हणजे प्रजासत्ताक दिनी, भारताच्या प्रजासत्ताक दिनीच ही बाईचा मृत्यू झाला. आणि तो मृत्यू झाल्यामुळे 65,000 वर्षांचा वारसा, जवळजवळ 65,000 वर्षांचा वारसा त्या भाषेत असलेलं, ते जे काही त्यांचं ज्ञान असेल पिढीच्या, ते आपल्याला आता कधीच कळणार नाही, हे पूर्णपणे ह्या जगातून नष्ट झालं. पण आधुनिक तंत्रज्ञानाची गंमत बघा, ह्या बो बाईची एक ऑडिओ क्लिप आपल्याकडे रेकॉर्डेड आहे, ती मी आता प्ले करतो तुम्हाला, ऐकू येते का बघा. प्रेझेंटेशन मध्ये, त्यामुळे कदाचित ऐकू येत तर आहे. म्हणजे फक्त 2 मिनिटांच या बाईच बोलणं आता सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे बो भाषा 65,000 वर्षांची भाषा नष्ट झाली, पण तिची फक्त 2 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप, कारण एक भाषा तज्ञ तिला भेटायला गेली होती, तिने ती रेकॉर्ड करून ठेवले, त्यामुळे फक्त आपल्याकडे सध्या तेवढीच अवेलेबल आहे. तर जगभरामध्ये भाषांचं संवर्धन कशा प्रकारे केलं जात, आता ही बो भाषा कायमची राहील, ती 2 मिनिटाची का होईना, ऑडिओ क्लिप आपल्याकडे कायमची राहणार आहेच. तर चीनमध्ये हेजे नावाची एक जमात आहे, त्याची फक्त 60 माणसं उरलेली आहेत. तर ह्या हेजेंचं आहे ना एक पारंपरिक गीत होत, पारंपरिक गीत प्रकार आहे, लोकगीत प्रकार आहे. तो लोकगीत प्रकार आज जे रॅप आहे ना, आपण गली बॉय सिनेमा पाहिला असेल सगळं, ह्या रॅप प्रकार मोडणार, म्हणजे त्या प्रकारचं त्यांचं ते लोकगीत आहे. तर त्यांच्या लक्षात आलं की अरे रॅप हा प्रकार जगामध्ये एवढा प्रसिद्ध होतोय, ही आपली 1000 वर्षांची परंपरा आहे. मग आपण जे मूळ कदाचित रॅपवाल्यांनी सुद्धा ह्यांचंच ऐकून शिकलं असेल सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपलं ते मूळ जे लोकगीत आहेत ती रेकॉर्ड करायला, फक्त 60 माणसं उरली होती, त्यांनी ती रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आणि ते इतकं पॉप्युलर झालं की आता त्यांचे खूप सारे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत त्यांच्या लोकगीतांचे, कारण ते रॅप प्रकारात म्हणतात, म्हणून जगामध्ये खूप लोकांना ते पसंत आले. त्यानंतर चीनच्या लक्षात, चीन ह्या देशाने भाषा संवर्धनासाठी खूप छान काम केलेलं आहे. तर चीनने त्यांच्या देशातल्या सगळ्या भाषांचे सर्वेक्षण केली, त्याच्यासाठी टीम बनवल्या, त्या भाषांमधल्या लोकांना बोलावून आणलं. आणि सगळ्यात मोठं काय असतं माहितीये का, भाषा संवर्धन करण्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण की भाषा तुम्हाला लिहून ठेवता येत नाही. आता ही आपली जी भाषा आहे, आपण जी प्रमाण मराठी बोलतो, ती जवळजवळ जशीच्या तशी लिहून ठेवता येते, पण आपली भाषा हेर त्या कुईक गेला होता, कुई कुणा आला, हे जे शब्द आपण देवनागरीमध्ये जशीच्या तशी लिहून ठेवू शकत नाही. त्याचे आपण जरी लिहिण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे उच्चार वाचणाऱ्या दुसऱ्याला वेगवेगळे येतात. तर हा भाषा संवर्धन करण्यामधला सगळ्यात मोठा, मग चीनने काय केलं, चीनने इंग्रजी आणि चीनी भाषांमध्ये त्या लोकांना बोलायला लावलं, त्यांचे एकदम हाय क्वालिटीचे व्हिडिओ आणि ऑडिओ बनवले. ते ऑडिओ आणि व्हिडिओंचे उच्चार इंग्रजी आणि चीनी भाषेमध्ये जितके जास्तीत जास्त चांगल्या रीतीने लिहित येईल तितक्या चांगल्या रीतीने लिहून ठेवले. ते दर महिन्याला त्यांची पुस्तकं प्रकाशित करतात भाषांवरची, त्या भाषांच्या पुस्तकांमध्ये असे बार कोड दिलेले. आता समजा आपल्याला एखादी भाषा बघायची, त्या शब्द त्या भाषेमध्ये कसा बोलला जातो किंवा ते वाक्य त्या भाषेमध्ये कसं बोललं जातं, मोबाईलवरून त्या बार कोडवर फक्त स्कॅन करायचं आणि ते स्कॅन केल्यावर ती भाषा आपल्याला ऐकू येते, त्या भाषेचा व्हिडिओ दिसायला लागतो आपल्या मोबाईलमध्ये. अशा प्रकारे चीनने 130 विलुप्त होणाऱ्या भाषांपैकी 120 भाषा एकदम चांगल्या रीतीने जतन करून ठेवा, अजूनही त्यांचं ते काम चालू आहे बाकीच्या 10 साठी. त्याचप्रमाणे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने त्यांच्या देशामध्ये 100 वर्षांपूर्वी 100 भाषांचे रेकॉर्ड, ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवतो. तर त्या भाषांपैकी याही नावाची एक भाषा आहे, ती 70-80 वर्षांपूर्वी लुप्त झाली. तर त्या काळी रेकॉर्ड, ऑडिओ रेकॉर्ड, आता कसं आपण मोबाईलमध्ये डायरेक्ट ऑडिओ रेकॉर्ड होतो, सीडीवर होतं, कॅसेट होत्या त्याच्या आधी आपल्या पट्टीच्या, त्याच्या आधी ग्रामोफोन आपण बघायचो, मोठमोठ्या चकत्या होत्या. तर त्याही पूर्वी ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वॅक्स सिलेंडर किंवा मेणाचे सिलेंडर वापरायचे, ठीक आहे. तर ते याही भाषेतला एकमेव रेकॉर्ड त्या मेणाच्या सिलेंडरवर रेकॉर्ड केलेलं होतं 100 वर्षांपूर्वी.
पण ते मेहनत आता मेहनत असल्यामुळे ते खूप खराब झालं. त्यांनी काय केलं आता आधुनिक टेक्निकने ऑप्टिकल टेक्नॉलॉजी आणि हे सगळं वापरून ते परत रिकवर केलं आणि तो ऑडिओ त्यांनी नॉईज किंवा त्या मेहनामुळे झालेलं नुकसान हे सगळं बाजूला करून त्यांनी ते परत एकदा रिकॉल केलं आणि याही नावाची भाषाची 80 वर्षांपूर्वी लुप्त झाली होती त्याचं ते एकमेव रेकॉर्ड आता परत अस्तित्वात आले जे 100 वर्षांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आलं होतं. अशाच प्रकारे एक रमसेन नावाची भाषा आहे त्यांच्यामध्ये त्या रमसेन भाषेचे भाषिक आहेत म्हणजे असं समजा आपली डांगणी भाषा बोलणारे भाषिक आहेत पण ते लोक ती भाषाच बोलत नाही असं त्या रमसेनच्या बाबतीत झालं. असं आपल्या भारतात पण एका भाषेच्या बाबतीत झाले ते मी सांगेल पुढे. तर त्या रमसेन भाषेचे 27 वॅक्स रेकॉर्ड आहेत ते पण त्यांनी केले. एक अमुरडाग नावाची भाषा आहे त्याचा चार्ली मंगुलडा हा आज जगामध्ये जिवंत असलेला आपल्या पो ह्या बाई सारखा हा चार्ली मंगुलडा हा एकमेव माणूस आहे जो ती अमुरडाग ही भाषा बोलतो. नॅशनल ज्योग्राफिक चॅनलने त्याची भाषा व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपात नोंदून ठेवली आहे. त्याच्याकडून त्यांनी अनेक शब्दांसाठी त्याच्या भाषेतले पर्यायी शब्द लिहून घेतले आहेत आणि अशा प्रकारे नॅशनल ज्योग्राफीने त्या चार्ली मंगुलडा आता मेलं तरी त्याची भाषा तरी नॅशनल ज्योग्राफी तशीच ठेवणार आहे. चीनमध्ये येऊलू प्रोक्लेमेशन म्हणजे येऊलू ह्या शहरामध्ये जागतिक भाषा संवर्धनांसाठी एक 2018 मध्ये संमेलन भरलं होतं त्याच्यामध्ये जागतिक भाषा कशा वाचवायच्या त्याच्यासाठी काय मदत करता येईल याच्यासाठी एक घोषणापत्र जारी केलंय त्याला येऊलू प्रोक्लेमेशन असं म्हणतात. 2019 भाषांचं महत्व समजल्यामुळे युनोने 2019 हे आदिवासी भाषा वर्ष म्हणून जाहीर केलं होतं तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. तर भाषा ह्या एकमेकांच्या सहकार्याने वाढू शकतात. उबुंटू हा शब्द तुम्ही ऐकला असेल. उबुंटू हा साऊथ आफ्रिकेच्या झुलू भाषेतला शब्द तुम्हाला आठवत असेल. साऊथ आफ्रिकेचा एक क्रिकेटर होता लान्स क्लुसनर. तो लान्स क्लुसनर जो होता 1999 वर्ल्ड कप मध्ये त्याने तुफान बॅटिंग केली होती त्या लान्स क्लुसनरला सगळे खेळाडू आवाज येतोय सगळ्यांना येतो. लान्स क्लुसनरची जी झुलू भाषा आहे उबुंटू हा शब्द उबुंटू म्हणजे सगळ्यांनी एकत्रपणे हा एक शब्द केवळ एक शब्द जगामध्ये इतका प्रसिद्ध झाला की उबुंटू ह्या नावाची एक कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टम आलेली आहे. उबुंटू ह्या नावाचा एक मराठी सिनेमा सुद्धा आलेला आहे जर आपल्याला माहित असेल त्याच्यात एक खूप सुंदर गाणं आहे ही आमची प्रार्थना असं. तर सांगण्याचा मुद्दा ह्या भाषे ह्या स्लाइडचं नाव मी को एक्झिस्टन्स ऑफ लँग्वेजेस लिहिलं होतं पण उबुंटू हा शब्द मला जास्त बरा वाटला. तर जगामध्ये असं आपल्याला निदर्शनास आलं की काही माणसं जी आहेत ना आपले पी व्ही नरसिंह राव होते ना ते 14 भाषा बोलायचे. पी व्ही नरसिंह राव आपले पंतप्रधान जुने. काही माणसं आपल्याला 15 भाषा येतात 16 भाषा येतात असेही दावे करतात. आपण डांगणी भाषेचे लोक त्याला डांगणी मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा 4 भाषा येतात. माग धनगर आणि आपल्यामध्ये ज्यांच्यावरून धनगरांची घुसण्याची प्रयत्न चालू होतात ती उराव किंवा उरॉन उराव यांची कुरुख नावाची भाषा आहे. पण उराव लोक आता कुरुख बोलतच नाहीत. उराव लोक आहेत ना नागपुरी सादरी आणि हिंदी या भाषांमध्येच बोलतात. जवळजवळ कुरुक आता नष्ट व्हायला आले. भारतातले सगळेच आदिवासी हे मल्टीलिंग्विस्टिक आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा बोलणार आहेत सगळेच आदिवासी भारतातले. ह्या एकापेक्षा जास्त भाषा त्या कोणत्या बोलतात तर शेजारच्या जमातीची जी भाषा आपण जसं ठाकरांची भाषा पण बोलू शकतो कुक जेला तान कुकुनाला तसं आदिवासी सगळेच आदिवासी हे शेजारच्या जमातीची भाषा बोलू शकतात. ते ज्या राज्यात आहेत त्या राज्याची ते भाषा बोलू शकतात आणि हिंदी ही बोलू शकतात. तर भारतातली कोणतीच आदिवासी जमात अंदमानीज वगैरे ते सोडले तर जे सगळेचे सगळे मल्टीलिंग्विस्टिक म्हणजे जास्त एकापेक्षा जास्त भाषा बोलणारे आहेत. आता हे असं असण्याचं भाषा ही वेगवेगळ्या माध्यमांपासून वेगवेगळ्या भाषा एकत्र असण्याचा फायदा काय ते मी सांगतो. ॲपोकॅलिप्टो नावाचा एक सिनेमा आहे. राहुल आवाज तर हा हॅलो हॅलो माझा ॲपोकॅलिप्टो हा सिनेमा दक्षिण अमेरिकेतल्या एक जास्त नाही 5-6 हजार लोकांनी 10 हजार लोकांनी बोलल्या जाणाऱ्या एका आदिवासी जमातीची
तुला आवाज परत येतो, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल ना थोडा, नेटवर्कचा प्रॉब्लेम. हा बोला सर. हा हा कनेक्शन ब्रेक होत. राहुल सुरू करा. हॅलो सर, बोला, आवाज येत नाहीये. राहुल 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 आवाज येतोय का? काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम. राहुलजी बोला. दोन भाषा एकत्र असल्यामुळे भाषा संवर्धनाला, भाषा संवर्धनाला मदतच होते. दोन तीन भाषा एकत्र असल्याने भाषा संवर्धनाला मदतच होते, पण त्याचबरोबर एक दोन तीन भाषा बोलल्याचा तोटा सुद्धा असा होतो की मी मागे सांगितलं की भारतामध्ये गुजरातमध्ये एक सिद्धी नावाची जमात आहे, जवळजवळ त्या जमातीचे लाखभर लोक असतील, लाखभर नाही 10,000-1,000 लोक असतील, पण त्या जमातीच्या लोकांपासून सुद्धा सिद्धी भाषा ही आज जगातून नष्ट झालेली आहे. म्हणजे भाषा बोलणारे लोक असून सुद्धा ती भाषा नष्ट होऊ शकते, फक्त लोक नसले तरच भाषा नष्ट होते असं अजिबात नाहीये. आता आपल्या भाषेचं वेगळे, पण आता भाषा कसं अनेक, हा येतोय आवाज, येतोय. जगातलं खूप सारं साहित्य, खूप सारे सिनेमे इथे भाषांतरित होऊन आपल्याकडे येतात, पण जेव्हा एखादी भाषा भाषांतरित होऊन येते ना तेव्हा त्या भाषेतली गंमतच संपते. आता आपल्या भाषेची मी काही चार पाच, म्हणजे अशी खूप उदाहरणं आहेत, मी काही चार पाच लिस्ट केली आहे तिथं. बरोबर ना, एखादा जाण्या हे दुसऱ्या लोकांना कळणारच नाही, त्यांना वाटतं जाण्यासाठी हिंद तो कुणीतरी, पण तसं नाही. जाण्या म्हणजे आता आपल्याला माहिती, जाण्या हिंडणारा, जाण्या म्हणजे काय ते असंच बिनकामाचा हिंडणारा. आपण तो कडका लागला, मला एका गोष्टीचा कडका लागला, तर इतर लोक काय समजतील? हे भाषा जशीच्या तशी दुसऱ्यांनी स्वीकारण्यामध्ये काय तोटे हे मी सांगतो. कडका लागला हे आपल्याला माहिती की आपल्याला माहिती कळली कुठली तरी, काहीतरी आपल्याला एखाद्या माहितीत सुगावं लागलं म्हणून आपण कडका लागला म्हणतो, पण लोकांना काय वाटेल? काहीतरी होते गरम लागलं किंवा चटका बसला किंवा असं काहीतरी झालं असेल. याचप्रमाणे वाजीव, हे वाजीव नको रे वाजू, हे ऐकून लोक म्हणते आयला हा वाजवायला पण सांगतोय, नको वाजवायलाही सांगतोय, पण ते वाजीव म्हणजे उगीच कामाचं वाजवू नको असं त्याचा अर्थ आहे. असेच हेअर, तसे वाय आणि स्लॅंग वर्ड्स म्हणजे ज्याला आपण शिव्या पण म्हणू शकतो, असे पण भाषेचं वेगळे पण अधोरेखित करतात. जसं वायंडी, हे बहुतेक कुठल्याच बोलीमध्ये ही शिवी नसेल, वायंड्यांनो. भलतुसा हे कुठल्याच दुसऱ्या मराठीच्या सुद्धा बोलीमध्ये नसेल. ग्वाडभूत हा आमच्या खडकी गावाचं एक पेटंट हे आहे, संबोधन आहे ग्वाडभूत, हे बहुतेक इतर ऐकणाऱ्यांना पण माहीत नसेल. लवण्या हाणणे आमच्या गावचे एक पुढारे आहेत, ते नेहमी त्यांच्या मनाविरुद्ध कोणी केलं की चायला याच्या लवण्या हाणा लागत असं म्हणतात. हे पण मला वाटतं मराठी भाषेमध्ये दुसरं कोण आहे. तर हे जे भाषा, जरी आपण भाषा भाषांतर केलं किंवा काही केलं तरी हे जे वेगळेपण आहेत ते जपण्याची गरज आहे. तर हे मी एक लिस्ट केली आहे आदिवासी भारत. हॅलो हॅलो भाषेला लिपी नव्हती, लिपी नाही मराठी भाषेला, लिपी नाही मराठी भाषा ही फार पूर्वी ब्राह्मी लिपीमध्ये लिहिली जात होती, नंतर ती मोडपीमध्ये लिहिली जायला लागली आणि केवळ 200 वर्षांपूर्वी मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ठीक आहे, तर संथाली भाषेची ही लिपी रघुनाथ मुर्मू ह्या माणसाने तयार केली, त्या लिपीचं नाव आहे ओल चिकी. तसेच लाखो बोडरा ह्या माणसाने हो या भाषेची, ती मुंडा लँग्वेज पैकी एक आहे, तर वारंगशती नावाची लिपी तयार केली. बाकी ही आपल्याला तुकाराम धांडे यांची कविता तर आपल्या अभ्यासक्रमात सुद्धा आलेली आहे. तर आदिवासी साहित्य नेमकं कशाला म्हणावं ह्याच्यावर खूप वादविवाद आहेत लोकांमध्ये, खूप मतभेद सुद्धा आहे. आदिवासींनी लिहिलेलं ते आदिवासी साहित्य, आदिवासींच्या बद्दल लिहिलेलं
ते आदिवासी साहित्य की आदिवासी भाषेत लिहिलं ते आदिवासी साहित्य, याच्यावर खूप वादविवाद आहेत, खूप मतभेद आहेत. आपल्या इथं जरी आपण हे केलं तरी असं निदर्शन असेल की आपण सुद्धा एकमत होऊ शकत नाही, कशाला आदिवासी साहित्य म्हणावं. तर साधारणपणे आपण जे आदिवासी साहित्य किंवा आदिवासी लेखकांनी लिहिलेलं साहित्य असं सध्या समजू, आदिवासी लेखकांनी लिहिलेलं साहित्यामध्ये मुख्यत्वे काय असतं? विद्रोही साहित्य, व्यवस्थेविरुद्धचा आक्रोश व्यक्त करणारं साहित्य, हे विद्रोही साहित्य. हे आज आदिवासी लेखकांचं मॅक्झिमम जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते विद्रोही साहित्यात आहे. त्याच्यानंतर आहे माहितीपर साहित्य, म्हणजे आमची लग्न पद्धती अशी आहे, आमच्या गावची माहिती अशी आहे, किंवा आमच्याकडे औषधांची माहिती अशी आहे, ही जी माहितीपर साहित्य, हे दोन नंबरला येतं. तीन नंबर येतं ऐतिहासिक साहित्य, जे आपण इतिहासातल्या घडामोडी आपल्या आदिवासी लोकांबद्दल, राघोजी भांगरेंबद्दल सांगितलंय, आपण मी जावजी बांबळेबद्दल एक लेख लिहिला होता. तर असं जे ऐतिहासिक साहित्य, ह्या तीनच प्रकारांमध्ये आपलं संपूर्ण आदिवासी साहित्य, मग त्याला आपण कुठलीही व्याख्या जोडा, ही जोडली गेलेली आहे. तर ललित हा जो प्रकार आहे ना आपल्या आदिवासी साहित्य, तो अजून ललित लिखाण आपल्या भाषेत आदिवासी लेखकांनी ललित लिखाण केलेलं आहे नाही असं नाही, पण ते डांगणी भाषेमध्ये ललित लिखाण झालेलंच नाही, खूप कमी झालेत. ते अनुभव, म्हणजे स्वतःचे जे अनुभव घडलेत त्या गोष्टी लोकांनी लिहिलेल्या आहेत, ते ललित मध्ये मोडू शकतं, पण ते अनुभव पर काल्पनिक जे ललित असतं ते शून्य, म्हणजे पूर्णतः वानवा आहे आदिवासी साहित्यामध्ये किंवा डांगणी साहित्यामध्ये ललित या आदिवासी साहित्य प्रकार जो सगळ्यात मोठा साहित्य प्रकार आहे. त्यानंतर 2014 आदिवासी साहित्य कशाला म्हणावं यासाठी रांचीमध्ये एक संमेलन झालं होतं 2 दिवसांचं. त्या संमेलनामध्ये मग त्यांनी एक घोषणापत्र जाहीर केलं की आदिवासी साहित्य कशाला म्हणावं. आदिवासींनी लिहिलेलं ते आदिवासी साहित्य नाही, आदिवासींसाठी लिहिलेलं ते नाही, तर ह्या विश्वातल्या कुणाशीच भेदभाव न करणारं साहित्य ते आदिवासी साहित्य. म्हणजे खूप अशा त्यांनी 14-15 पॉईंट दिलेत, खूप आदर्श असे पॉईंट दिलेत ते साहित्य प्रकारात जे म्हणतात, म्हणजे धरतीला तुम्ही संसाधन म्हणून वापरणारं जे साहित्य असेल ते साहित्य आदिवासी नाही. धरती ही आपली आई आहे, धरती ही आपल्यापैकीच एक आहे, अशा रीतीने तिचे आपले रूप करत हे भावना प्रतीत करणारं जे साहित्य असेल ते आदिवासी साहित्य आहे. जे कुणामध्येही भेदभाव करत नाही, जे कुणामध्येही उच्च निष्ठा करत नाही, ते जे साहित्य आहे ते असं रांची घोषणापत्रामध्ये 14-15 पॉईंट मध्ये करण्यात आलेलं आहे. तर भाषा संवर्धन कशामुळे होते, आम्ही सांगितलं मराठीला लिपी नाही त्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम आहे माहितीये, तामिळ मल्याळम यांना अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे, पण मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळत नाही. कारण मराठी ही 1000 किंवा 1500 वर्षांपूर्वी लिखित स्वरूपात अस्तित्वातच नाही, मराठी भाषेला लिपीच नव्हती. ज्या भाषेला लिपीच नाही तिचा लिखित पुरावा कसा मिळेल, आणि लिखित पुरावा हा अभिजात भाषेसाठीचा एक सगळ्यात महत्वाचा निकष असल्यामुळे मराठी भाषा हा तो निकष पूर्ण करू शकत नाही आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकत नाही. तर लिपी म्हणून भाषेसाठी लिपी ही अतिशय महत्वाची आहे. आपली आपली डांगणी भाषा जी आहे ती आपण जरी देवनागरीमध्ये लिहित असलो तरी ती तितक्या समर्थपणे लिहिता येत नाही आपल्याला माहिती आहे. आमच्या ब्लॉगवर एक लेखक आहेत तुळशीराम बांबळे, म्हणजे मी बरंच स्वतः लिखाण करतो मराठीमध्ये, पण तुळशीराम बांबळे हा माणूस देवनागरीमध्ये आपली डांगणी भाषा इतकी सुंदर रीतीने लिहितो ना, ती मला तर मला नाही वाटत कधी आयुष्यात जम. तो माणूस देवनागरी अक्षरांचा वापर करून अगदी तंतोतंत आपली भाषा न समजणाऱ्या माणसाला सुद्धा तो उच्चार तसाच करावा लागेल अशाने लिहितो. तुळशीराम बांबळे नाव आहे, माणिकोदरच पोरग आहे आपल्या. तर लिपी ही म्हणजेच महत्वाची गोष्ट आहे. तर लिपी जरी आपली नसली तरी तुळशीराम बांबळे सारखं डोकं लावून व्यवस्थितपणे आपण आपली भाषा लिहून करू शकतो. पण नुसतं लिपी मध्ये भाषा संवर्धन होत नाही हे आपल्याला कशातून कळतं. हडप्पा मोहेंजोदडोमध्ये आपल्याला खूप शिलालेख मिळाले आहेत, त्यांचे लिखित पत्र मिळालेले आहेत, पण ती लिपीच आपल्याला कळत नाही. लिपीच आजपर्यंत कुणालाही डिकोड करता न आल्यामुळे त्यांनी नेमकं काय लिहिलंय त्यांची काहीच माहिती त्यामुळे, म्हणजे लिपी फक्त लिपी हा सुद्धा भाषा संवर्धनाचा तितकासा प्रभावी मार्ग नाही. आपल्या डांगणी भाषेला तर लिपी नाहीच आहे, पण आपल्या मौखिक परंपरेमध्ये इतकं प्रचंड साहित्य आहे ना, तर ते निदान आपण लिहून तरी संवर्धन करू असा आमचा प्रयत्न होता. त्याच्यातूनच आम्ही तो ग्रुप आणि आधी स्टार्टिंगला सांगितलं लिपी पुरेशी नाही नवीन प्रकारे. हॅलो हॅलो हा राहुल सर,
हा बोला ना कोण हा बोला लोरे सर भाषण संपू द्या आपण ऐका ऐका प्रश्नोत्तर नंतर ठेवतो हे भाषण संपू द्या लोरे सर ओके हॅलो ओके 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 धन्यवाद राहुल हो ठीक आहे ठीक तर लिपी पुरेशी नाही आता नवीन मौखिक भाषा ही मौखिक रूपातच सेव्ह करून ठेवण्याची आता एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे म्हणजे कसं ऑडिओ आणि व्हिडिओ मध्येच भाषा तुमची योग्य प्रकारे सेव्ह होऊ शकते लिपीला मर्यादा येतात उच्चारांसाठी म्हणून मौखिक तुम्हाला माहिती व्हॉयेजर नावाचं एक यान जवळजवळ 40 वर्षांपूर्वी पृथ्वीवरून अंतराळात पाठवण्यात आलेलं आहे तर ते व्हॉयेजर यासाठी पाठवलंय की कुठेतरी विश्वामध्ये जीवसृष्टी असेल आणि त्या जीवसृष्टीला हे आपलं अंतराळात भटकणारं यान मिळेल हे यान 2 वर्षापूर्वी आपली जी सोलार सिस्टम आहे सूर्यमंडळ त्याची कक्षा ओलांडून 2 वर्षापूर्वी बाहेर गेले सोलार कक्षेच्या बाहेर गेले त्या यानामध्ये 2 तबकड्या आहेत 2 तबकड्या त्या 2 तबकड्यांवर माणसाचा आकार पशुपक्ष्यांचा आकार पृथ्वीवरचे विविध आवाज आणि माणसाच्या मुलांचे आवाज गाणी आपल्या महाराष्ट्राच्या एका स्त्रीचा आवाज त्याच्यावर रेकॉर्ड आहे त्या व्हॉयेजरच्या तबकडीवर जगामध्ये आपली मानवजात आणि पृथ्वी आता नष्ट झाली तरीही व्हॉयेजरच्या त्या तबकडीवर माणसाचा आवाज आपली भाषा माणसाबद्दलची माहिती ही जगभरात कुठं ना कुठं अस्तित्वात असेल आता सांगण्याचा मुद्दा हा की हा मुद्रण किंवा संवर्धनासाठी आता ऑडिओ व्हिडिओ ही एक नवीन प्रकार त्या नवीन प्रकारामध्ये आपल्या भाषेचं संवर्धन करून ठेवण्याची गरज आहे सोशल मीडियावर आता एक अमेरिकेचं सांगतो त्या भाषेच्या लोकांना अमेरिकेत ना आपल्या भाषेत बोलायला लाज वाटायची खूप सारे लोक होते जे शहरांमध्ये जाऊन राहिले त्यांना लाज वाटायची मग आपसामध्ये ते ती भाषा बोलायची काही तर अशी वेळ आली की आपसामध्ये सुद्धा ते इंग्रजीतच बोलायला लागले मग काही लोकांनी विचार केला हे काय बरोबर नाही त्यांनी काय केलं सोशल मीडियावर मीम हा प्रकार असतो म्हणजे फोटो असतो त्या फोटोच्या चित्रांवरून काहीतरी एक जोक बनवलेला असतो त्याला मीम असं म्हणतात त्यांनी काय केलं आपल्या भाषेत मीम तयार करायला सुरुवात केली आणि ती इंटरनेटवर टाकायला सुरुवात केली हे त्यांच्या भाषेतले मीम इतके प्रसिद्ध झाले ना की त्यांच्या आजूबाजूचे त्यांच्या भाषा न बोलणारे लोक सुद्धा त्या मीमच्या भाषेतले एकमेकांना सांगायला फॉरवर्ड करायला लागले त्याच्यामुळे त्या माणसानं कॉन्फिडन्स आला आणि त्यांनी आपली भाषा पुन्हा एकदा बोलला म्हणजे फक्त मीम शेअर करणं ह्या एका क्षुल्लक प्रकारामुळे आपण एकदम नॉर्मली थिल्लर म्हणतो हा काय फालतूपण आहे ह्या फालतूपणामुळे सुद्धा एक भाषा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाली अमेरिकेमध्ये तर जोक पाठवणं एक टिकटॉक व्हिडिओ बनवून टिकटॉक व्हिडिओ तर टिकटॉक तर आता मला वाटतं इथं जेवढे ऐकतात त्याच्यापैकी सगळ्यांना टिकटॉकचा प्रचंड तिटकार असेल पण मी एक साधारण 7-8 दिवसांपूर्वी 10 दिवसांपूर्वी टिकटॉकवर एक व्हिडिओ पाहिला वारंगुशीचा आपल्या बायांचा व्हिडिओ होता त्या शेवाया बनवताना आपल्या भाषेतलं गाणं म्हणत होत्या आणि तो 15 सेकंदाचा टिकटॉक व्हिडिओ मला दुसऱ्या म्हणजे आपले महादेव कोळी नसलेल्या लोकांच्या ग्रुपवर आला की अशा प्रकारे म्हणजे बघा आपली भाषा टिकटॉक हे माध्यम जरी फालतू असलं तर त्यामुळे आपली भाषा इतर लोकांपर्यंत पोहोचायला मदत कशी झाली तो व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाला तो टिकटॉक म्हणून आता आधुनिक पद्धती आपण अवलंबन करण्याची गरज आहे तर ह्या सगळ्या प्रकारासाठी मग आम्ही स्टार्टिंगला मी सांगितल्याप्रमाणे मही बोली मही भाषा जो ब्लॉग मला हा आम्ही तयार केला या ब्लॉग मध्ये आम्ही लिखित स्वरूपातलं म्हणजे मला वाटतं हा डांगणला लेखांचा किंवा कथांचा किंवा वेगवेगळ्या साहित्य प्रकाराचा हा सगळ्यात मोठा संग्रह आहे आमचा हा ब्लॉग म्हणजे मही बोली मही भाषा तेव्हा मी हा ब्लॉग बद्दल फेसबुकवर वगैरे लिहिलं होतं तेव्हा एक भाषा अभ्यासक होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला म्हटले तुमचा हा उपक्रम खूप चांगला आहे आणि आम्ही ते काहीतरी त्यांचा एक भाषा संग्रह बनवून त्याच्यामध्ये ते आमच्या ह्या ब्लॉगचा उल्लेख करणार होते त्यानंतर 2 दिवसांपूर्वी मला बाइट्स ऑफ इंडिया नावाचं एक पोर्टल आहे त्यांनी भाषा दिनानिमित्त सगळ्या भाषांवर आर्टिकल लिहिलं होतं त्या आर्टिकल मध्ये सुद्धा आमच्या ह्या मही बोली मही भाषा ह्या ब्लॉगचा उल्लेख केला होता आता हे त्यांनी हे पण लिहिलं होतं की असे उपक्रम हे खूप आशा आहेत आणि इतर बल्यांनी सुद्धा वापरले म्हणून ते आमच्या ह्या ब्लॉगचं आता ह्या ब्लॉगचं वैशिष्ट्य असं याचा खूप सारे लेखक आहेत आणि खूप सारे लेखक ह्या आमच्या ब्लॉगचं तुम्ही जर आम्हाला आपला ईमेल आय डी पाठवला तर आम्ही तुम्हालाही लेखक बनवू शकतो एकच अट आहे
तुम्ही कोणत्याही प्रकारचं साहित्य लिहा, विद्रोही असू द्या, ललित असू द्या, माहितीपर असू द्या, ऐतिहासिक असू द्या, फक्त एकच अट आहे की ते आपल्या डांगणी भाषेमध्ये असलं पाहिजे. असं असेल तुम्ही त्या भाषेत लिहिणार असाल आपल्या डांगणी भाषेत, तर तुम्ही काहीही लिहिलं तरी त्याला आमच्या या ब्लॉगवर तुम्ही त्याचं सहभागी होऊ शकता. आम्ही किती बघितलं असेल, सध्या 20-22 लेखक आमचे आहेत. त्या 20-22 लेखकांनी खूप काही काही लोक तर त्यांना इंटरनेटचं काहीच कळत नव्हतं, कसं लिहावं, काय करावं, एक गणपत त्यांनी तर म्हणजे पहिल्यांदा 4-5 वेळा त्यांनी खूप ट्राय केला, त्यांना पोस्टच करता आलं. मग मी एक न एक स्टेप आणि स्टेप त्यांना समजावून सांगून आणि त्यांना कसं लिहायचं ते सांगून कसं पोस्ट करत नाही. तर आता सध्या ब्लॉग वगैरे जास्त मला वाटतं त्यांनीच लिहिलेलं आहे आणि ते इतकं छान लिहितात. असे खूप जण आहेत, असे प्रत्येकाने. अजून एक, आमच्या ब्लॉग मध्ये आम्ही फक्त आपल्या दारित माणूस असला पाहिजे अशी अजिबात अट ठेवलेली नाही. एक म्हण म्हणून आता तुम्ही पाहिजे, म्हणींमध्ये 3 पोस्ट आहेत म्हणींच्या. त्या म्हणींमध्ये एक म्हणींची पोस्ट आहे जे आमच्या खडकेला एक सर आहेत, जे आपले आपल्या समाजाचे आहेत, पण तरी त्यांनी एक म्हणींचा संग्रह, तो सगळ्यात मोठा संग्रह आहे ब्लॉग वरचा. तर एका आदिवासी नसलेल्या माणसाने सुद्धा आपल्या भाषेमध्ये लेख लिहून आमच्या ब्लॉगवर तो लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे सर्वसमावेशक आणि नवीन टेक्नॉलॉजी आणि हे सगळं मिळून आपण आपली भाषा जपू शकतो. बस एवढंच सांगून मी समद्यांचं आभार मानतो आणि आज संपलं हे जाहीर करतो. आता मी संपलं सर, तुम्ही ते डिसेबल आता करू शकता.